केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा काही भागात मान्सूनपूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबईतही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर नेमका कसा आणि किती दिवसात कोकणात आणि मुंबईत तो दाखल होईल हे सांगणं अधिक संयुक्तिक ठरेल असंही कुलाबा वेधशाळेच्या वतीनं सांगण्यात आलंय. तूर्तास महाराष्ट्रात तापमानाचा पारा हळूहळू खाली येईल. दरम्यान मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं तसंच महाराष्ट्रात अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊसही पडतोय. केरळमध्ये तो 8 तारखेपर्यंत दाखल झाल्यावर 10 जून तो नेहमीची सरासरी काटतोय का हे बघणं गरजेचं आहे. तळ कोकणामध्ये ती तारीख 7 जून असते पण तो केरळमध्ये 8 जूनला दाखल होणार तेव्हामुळे साधारणतः 2 ते 3 दिवस उशिरा येईल आहे पाऊस. आणि अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये म्हणाल वेस्ट कोस्टला तर शक्यता आहे की 3-4 दिवस उशिरा येईल, 10 तारखेच्या पुढे येईल. मुंबईतल्या बदलत्या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. उकाड्याने हैराण घामाच्या धारा यातून थोडासा दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे. कुठे ना कुठेतरी थोडासा गारवा आता मुंबईत जाणवू लागलेला आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण मुंबईत दिसतं आहे. काल मुंबईच्या काही परिसरामध्ये रात्री अचानक पावसांच्या तुरळक सरी देखील पडल्या. महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून पुढच्या 3-4 दिवसात दाखल होईल असं सांगितलं जात आहे आणि त्याच्यानंतरनं त्याचा प्रवास गोवा, कोकण आणि मुंबई या दिशेने सुरू होईल. विशेष म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस मात्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडतो आहे आणि मुंबईत देखील आज आणि उद्या मुंबई, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण परिसरात अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.